कोल्हापुरात डॉक्टर पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका बोगस डॉक्टरने त्याच्या रुग्णालयात आलेल्या महिलांशी अश्लील चाळे करत त्याचे व्हिडिओ शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांशी अश्लील चाळे केल्याच्या सुमारे 70 ते 80 क्लिप व्हायरल झाल्या. दत्तात्रय शामराव कदम असे या बोगस डॉक्टराचे नाव आहे. या सर्व क्लिप त्या डॉक्टरने स्वतःच तयार केल्या असल्याचे बोलले जात आहे. या विकृत डॉक्टरने त्याचा लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्याच्या विरोधात मुरगुडमध्ये मोर्चाही निघाला, मात्र इज्जत आणि भीतीपोटी कोणीही पुढे येऊन तक्रार देण्यास तयार नसल्याने पोलिसांनी स्वतःच गुन्हा दाखल करून ही कारवाई केली आहे. दरम्यान अटक टाळण्यासाठी सदर व्यक्तीने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत गुन्हा दाखल केला.